एम्बुलेंस से लेके पटना देवी तक जितना भी हाईवे का स्ट्रेच है ना, आपका मैचिंग नहीं हो रहा है। कर्नाटक और महाराष्ट्र में जो डेवलपमेंट हुआ है ना, उस हिसाब से आणि आज वॉच प्रकार झालो। आज या गार्डियन चार जण असलेली आणि त्यांच्या जर कपल्यावर पडलेली आखी फॅमिलीच्या फॅमिली वैतली आणली। आणि जे तुम्ही जे क्वालिटी युज केल्या न्हू, जे रॉड युज केले ते तुम्ही पळपाक शकता की इतले बारीक रॉड युज केले ते, हे कॉन्ट्रॅक्टर म्हणू शकना। हे अजम आज एमबीआर कंपनीच्या हे गोयकरां काबार करपाक उठले। हे खंयच्या तरी मंत्र्याचे सोयरे म्हणून आमचे सरकार एका विचारिना आणि आज आमच्या लोकांच्या जीवाचेर खेळटा। आता हितून कोण मेलो गेलो किती करपाचे रे, अरे माझीच फॅमिली मरू शकता। हा उलयता हा फाल्यां माझा भाव ट्रॅव्हल करता तेचेर पण ते मरू शकता मरे। सो याची जाणीव सगळ्यांनी करपाक जाय। जे कोण पंच सरपंच किंवा ZP यांच्यानी सगळ्यांनी उभे राहून हांगासर सरकाराक विचारपाक जाय। तुमकां निवडून हाडल्यात मरे, तुमकां निवडून हाडल्यात हे प्रश्न विचारपाक। आयज जे भायले कॉन्ट्रॅक्टर आमच्या गोयकारांकूय दिवना कामाई, तेंच्यानी टँकराच्या पोतान सगळ्या कंपनीन भायले हाडले आणि सगळी कामां केल्या, चीप क्वालिटीची कामां केले, हजार कोटीचे प्रोजेक्ट हे। पणजेचो ब्रिज बांधला भायलो कॉन्ट्रॅक्टर, बुट्टारचो ब्रिज बांधला भायलो कॉन्ट्रॅक्टर, हायवे बांधली भायलो कॉन्ट्रॅक्टर। आणि हे कॉन्ट्रॅक्टर किती तर यांच्या कडेन कमिशन खावपाक मेळटा म्हणून हे कॉन्ट्रॅक्टर गोयन कॉन्ट्रॅक्टर मेले सगळे। आयज जे अक्षरशः राजकारणी जे आहात न्हू, हे आमकां गोयकारांक कोणान करपाक उठले। आणि आयज पेडण्याच्या आमदारांनी आमकां जाप दिवपाक जाय, पेडण्याच्या आमदारांनी विचारपाक जाय, सीएमान विचारपाक जाय किती चाललं काय म्हणून। कापास तर राहा तुझे कडेन, विचार ते सीएमाक हे किती काय म्हणून। ब्लैकलिस्ट होना चाहिए क्योंकि बांबोलिम से लेके पतरा देवी तक जितना भी हाईवे का स्ट्रेच जो है ना, आपका क्वालिटी मैचिंग नहीं हो रहा है। कर्नाटक और महाराष्ट्र में जो डेवलपमेंट हुआ है ना, उस हिसाब से अरे करना ही है। मैं तो सोशल एक्टिविस्ट में कहूंगा कि एनडीआर का लायक ही नहीं है गोवा में काम करने का, लायक ही नहीं है। अगर वो गाड़ी में चार लोग थे वो मरते थे, कौन रिस्पॉन्सिबिलिटी लेता था। सर आपने रेलवे का ट्रैक के साइड में जो नेट्स लगाते हैं वो देखा है ना, वो क्यों नहीं यूज नहीं किया है यहाँ पे कॉस्ट कटिंग के लिए? कॉस्ट कटिंग हो रहा है यहाँ पे लोगों के लाइफ के साथ खिलवाड़ करके। ईच एंड एवरी वन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस, इवन द गवर्नमेंट, इवन द सीएम ऑफ गोवा, PWD मिनिस्टर, यहाँ का जो लोकल MLA है, ईच एंड एवरी वन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस। मैं ज्यादा कुछ बात नहीं कर सकता हूँ, लेकिन आप जो काम करेंगे ना इसके आगे, वो क्वालिटी का काम कीजिए प्लीज। मैं आपके पैर पड़ता हूँ क्योंकि इसमें लोगों का लाइफ का सवाल है। आप इतना ही सोचिए, वो वहाँ पे वो गाड़ी में चार लोग थे वो मरते थे तो आपको कैसा लगता था, पूछिए। वो बोले मुझको भगवान को तो डरिए, भगवान को तो डरिए। अरे सर एक जगह पे गलती हो सकती है, हर जगह सब जगह पे गलती। जहाँ पे जंक्शन बना है वो तो मौत का कुआं नहीं था जंक्शन बना है। जहाँ पे फ्लाई ओवर था वहाँ पे आप लोगों ने किसी गलत फुकट का ये यहाँ पे जो कंस्ट्रक्शन ये हुआ है ना, ये मट्टी चोरी किया है यहाँ पे, ये मट्टी चाहिए बोल के यहाँ पे ये पहाड़ आपने कट करके ये आगे एडजस्ट किया है वो मट्टी। हाँ डेली या रोडान ट्रेवल करता आणि जेव्हा हे बांधताले त्या टायमाचेरूच आम्ही सांगलेले की ही जी तुम्ही रिटेनिंग वॉल बांधता ती रिटेनिंग वॉल सारखी न्हू म्हणून, कित्याक तुम्ही डायरेक्ट कट केला आणि ती बांधता। रेल्वेक तुम्ही पळयला असले, कोंकण रेल्वेक जेव्हा त्यांचे लँडस्लाईड जाता त्यांच्यानी एक टेक्नॉलॉजी यूज केली नेट्स घालपाची, आणि ही लँडस्लाईड हांगाची झाल्या न्हू, तशीच लँडस्लाईड धारगळी झालेली गेल्या फावटी, आणि आता तुम्ही थोडी रिटेनिंग वॉल अशीच बांधली तुम्ही, पण प्रिकॉशनरी मेजर्स तुम्ही कांयच घेऊक ना। आता वो डोंगर तुम्ही खंयच ना म्हटल्यार 30-40 मीटर वयर कट केलेलो आसा, पूण ताका वयरसून प्रिकॉशन कांयच ना, वयल्यान जे सकल येतले ते डायरेक्ट रिटर्निंग वॉल घेवन सकल देवतले। आणि आयज होच प्रकार झालो। आयज ह्या गार्डियन चार जणां आसलेली आणि त्यांच्या जर कपल्यार पडलेली आखी फॅमिलीच्या फॅमिली वयतली आसली। आणि जे तुम्ही जे क्वालिटी यूज केले न्हू, जे रॉड यूज केले ते तुम्ही पळपाक शकता की इतले बारीक रॉड यूज केले ते, हे कॉन्ट्रॅक्टर म्हणू शकना। हे अजम आज MBR कंपनीच्या हे गोयकारांक काबार करपाक उठल्या। वयच्या थंयसर ज्यांच्यानी हे काम केला न्हू, टोटल क्वालिटी फेल झालेली आहे यांची, टोटल क्वालिटी फेल झालेली आहे। आणि यांना हे खंयच्या तरी मंत्र्याचे सोयरे म्हणून आमचे सरकार यांना विचारिना। आणि आज आमच्या लोकांच्या जीवाचेर खेळटा। आज हे PWDचे काम, हे PWDचे इंजिनियर आहात त्यांच्यानी इन्स्पेक्ट करपाक जाय आसलेले की यांच्यानी कसले काम केला ते। आज जे PWD इंजिनियर्स लाख सॅलरी घेता ते खंयच्या आधाराचेर सॅलरी घेता? आणि आज हे जी कामां चालले कोण इन्स्पेक्ट करता? आज खंय खंय हायवे बांधले, हायवेची क्वालिटी फेल नेमला सारखे।
हायवे बांधले ते बांधले, आता आज आम्ही तोरचे उगे सगळ्याकडे पळता पाणी साठा रस्त्याचे, कसले काम केला कोण विचारता यांना? आज PWD डिपार्टमेंट गोयचे निदलेले असा, अक्षरशः निदलेले असा, आणि आज ही परिस्थिती, आणि हे आमच्या गोयकारांनी सोसपाचे, सामान्य मनशान सोसपाचे, कित्याक म्हणून सोसपाचे? अरे लोक जेव्हा टॅक्स पे करता त्या टॅक्साच्या पैशान हे डेव्हलपमेंट जाता, हे डेव्हलपमेंट जाता, आणि आज तुम्ही आमची जंगलां झाडा पेडा काबार करून कितें रे आयज डेव्हलपमेंट केला, आणि ते सुद्धा तुम्ही सारखे करूंक ना, आबट डबट काम केला पैशाच्या आशे खातीर. अरे आज ऍक्च्युली हे जे प्रोजेक्ट आहा यांना जुओलॉजिकल सर्वे जाय आसलेले, सगळे चेक करपाक जाय आसलेले की बाबा हार्डनेस कितले आहा, ते ही शेड मरे, या शेडीन तुम्ही या रिटर्निंग वॉल घालून हा सध्या फुडली सुद्धा आहा न्हू ती रिटर्निंग वॉल वयतली, ही ऑलरेडी टिल्ट झालेली आहे मातशी आणि क्रॅक येला. मेन म्हटल्या मेन मुद्दो म्हटले आयज PWD चेक करपाची गरज आहे, यांच्या रिटर्निंग वॉलात क्रॅक येला आणि पडटले हे प्रिकॉशनरी मेजर जर घेणार आले. आयज यांच्यानी जे काम केला न्हू ते लो क्वालिटीचे काम केला आणि आमका डाऊट आहे हांगा करप्शन झाला आणि या करप्शनात कोण तरी मंत्री इन्वॉल्व आहे म्हणून ही परिस्थिती, म्हणून ही परिस्थिती. आज काळाची गरज हा वो MBR कॉन्ट्रॅक्टर जो हा एका ब्लॅकलिस्ट करपाची, वो आमच्या गोयच्या लोकांच्या जीवार उठला, नैबाग जंक्शन पाड घालून घातला, उडयला, खंय सर्व्हिस रोड आहा ते सारख्या रितीन कंप्लीट करूंक ना, खंय रस्तो नेमलेलो आसा वयता थंय नवो, थंयसर आमच्या तोरशे तो ब्रिज बांधला थंय उदीक साठवता, हे कोण फेस करता? हे बाबडे कामांक कोण टू व्हिलरवाले सकाळचे वयता त्यांना फेस करचे पडटा, आणि चुकून जर कोण मेलो गेलो कोण जबाबदारी घेता? कोण जबाबदारी घेणार? सगळे हात वयर काढतात. मागीर सो हांव ह्या सरकारक आणि गोयच्या CM सांगता, PWD डिपार्टमेंट तुझे कडे असा आणि तू रिस्पॉन्सिबल जाता ह्या सगळ्या कामा खातीर कितें, आणि हांगासरलो जो पेडण्याचो आमदार आहा त्याका हांव सांगता तू डिमांड करपाक जाय MVR इन्क्वायरी जावपाक जाय म्हणून. कितें जाल्यार आमी सगळे ऍक्टिव्हिस्ट मेळून अख्ख्या पेडण्याच्या लोकांक उठून घालतले, कित्याक आयज जे चल्ला न्हू ती नरभक्षीपणा, तुम्ही लोकांच्या जीवार उठले, रिटर्निंग वॉल बांधल्यात न्हू, आता पण त्याच्या म्हणण्या प्रमाणे म्हाका सुद्धा क्रॅक पडलेला. सो हे काम कोणाचे? हे काम PWD काम, PWD इंजिनियरांचे काम. बसून पगार खातात रे, बसून पगार खातात, लज दिसना? आता हेतून कोण मेलो गेला जाल्यार कितें करपाचे रे? अरे माझीच फॅमिली मरोंक शकता, हांव उलयता हांगा, फाल्यां माझो भाव ट्रॅव्हल करता तेचेर पडून ते मरोंक शकता मरे. सो ह्याची जाणीव सगळ्यांनी करपाक जाय, जे कोण पंच सरपंच कितें ZP यांच्यानी सगळ्यांनी उभे राहून हांगासर सरकाराक विचारपाक जाय, तुमकां निवडून हाडल्यात मरे, तुमकां निवडून हाडल्यात हे प्रश्न विचारपाक. आयज जे भायले कॉन्ट्रॅक्टर आमच्या गोंयकारांकूय दिवं ना कामां, त्यांच्यानी टँकराच्या पोतान सगळ्या कंपनीन भायले हाडले आणि सगळी कामां केल्या, चीप क्वालिटीची कामां केले, हजार कोटीचे प्रोजेक्ट घे, पणजेचो ब्रिज बांधला भायलो कॉन्ट्रॅक्टर, बुट्टाचो ब्रिज बांधला भायलो कॉन्ट्रॅक्टर, हायवे बांधली भायलो कॉन्ट्रॅक्टर, आणि हे कॉन्ट्रॅक्टर कितें तर यांचे कडेन कमिशनां खावपाक मेळटा म्हणून हे कॉन्ट्रॅक्टर, गोंयान कॉन्ट्रॅक्टर मेले सगळे, मेले सगळे. आयज जे अक्षरशः राजकारणी जे आहात न्हू हे आमकां गोंयकारांक फोणान घालपाक उठले, आणि आयज पेडण्याच्या आमदारान आमकां जाप दिवपाक जाय, पेडण्याच्या आमदारान विचारपाक जाय, CM विचारपाक जाय हे कितें चाललां काय म्हणून, कापास तर तुजे कडेन विचार ते CM हे कितें काय म्हणून.